नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मॅथ गणित या विषयाच्या विभाज्यतेच्या कसोट्या त्यातला टाईप 6 शिकतो आहे. त्यात आपल्याला प्रामुख्याने 6 कसोटी शिकायचं आहे. सॉरी 6 नाही 8 कसोटी, 8 कसोटी आपल्याला शिकायचं आहे. तर बघा प्रश्न काय आहे. प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्या संख्येस 8 निशेष भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजे काय, तर पूर्ण भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजेच काय, तर त्या संख्येला पूर्ण भाग जातो. तर बघा पर्याय दिलेले आहे 1889, दुसरा पर्याय आहे 2352, तिसरा पर्याय आहे 1231, आणि चौथा पर्याय आहे 9252. तर तत्पूर्वी आपल्याला जर 8 कसोटी जर माहीत असेल तर आपल्याला नक्की सांगता येईल की खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 निशेष भाग जातो किंवा पूर्ण भाग जातो. तर 8 कसोटी काय आहे बघा, या ठिकाणी 8 कसोटी आपल्याला दिलेली आहे की 8 कसोटी जी आहे, संख्येतील शेवटच्या 3 अंकांना 8 पूर्ण भाग जातो, त्या संख्येस 8 पूर्ण भाग जातो. एखादी संख्या आहे त्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना जर 8 पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 पूर्ण भाग जातो. येते लक्षात. आता या ठिकाणी शेवटचे 3 अंक म्हणजे हे 889, याला जर 8 पूर्ण भाग जर गेला तर त्या संख्येला पूर्ण संख्येला 8 पूर्ण भाग जातो. भाग जाईल का पूर्ण, नाही जाणार. या ठिकाणी बघा 352, याला 8 पूर्ण भाग जातो का बघा, बरं 8 × 8 आणि या ठिकाणी 8 पूर्ण भाग जातो. उत्तर येत आहे 44. 8 × 32, 3 उरले, 3 परत 2, 8 × 32 बरोबर. म्हणजे ही संख्या आहे 8 पूर्ण भाग जाणारी ही संख्या आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा बरं 231, याला 8 पूर्ण भाग जातो का, नाही जात. तुम्ही भागाकार करून बघा नंतर. आणि याला 252ला 8 पूर्ण भाग जातो का, याला सुद्धा पूर्ण भाग जात नाही, म्हणजे ही सुद्धा संख्या नाही आहे. म्हणजे आपलं पर्याय नंबर दुसरं जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. येते लक्षात. 8 कसोटी काय आहे की संख्येतील शेवटच्या 3 अंकांना जर 8 पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या पूर्ण संख्येला 8 पूर्ण भाग जातो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.